फॉरवर्ड सीमेन यूनियन ऑफ इंडिया की ओर से मेमोरेंडम तैयार किया गया। ये मेमोरेंडम उन काम करने वाले वर्कर्स और रिटायर्ड मर्चेंट नेवी के परेशानी और सुविधाओं को लेकर पत्रकार परिषद पर एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित किया गया। आइए जानते हैं जनरल सेक्रेटरी नरेश बिरवाड़कर से। माझा नाव नरेश बिरवाड़कर, फॉरवर्ड यूनियन ऑफ इंडिया चा मी जनरल सेक्रेटरी। आमच्या मागण्या अशा आहेत की एक तर पहिल्यांदा जे गव्हर्नमेंटने गॅझेट नोटिफिकेशन केलेलं आहे MLC 2006 160 देशांनी शिपिंग इंडस्ट्रीमध्ये ILO एक संघटना आहे, पूर्ण देशामध्ये 160 कंट्रीने प्रत्येक स्टेटचे लिव्हिंग स्टँडर्ड आणि प्राईज इंडेक्सच्यामुळे एक रेट फिक्स केला जातो। तर तो मिनिमम वेजेस $614 एक जहाजामध्ये काम करणाऱ्या कामगाराला मिळायला पाहिजे। जी जहाज 500 टनाच्या वरती आहे त्याला मिनिमम बेसिक अशा फॉरेनले फ्लॅग ज्या काम करतात बोटी, त्या बोटींमध्ये सर्वीकडं स्टँडर्ड वेजेस आणि एक नॉर्वेजियन वेजेस असे अजून दोन प्रकार आहेत। तर त्या नॉर्वेजियन स्टेटमध्ये तिकडे $3,600 मिळतो पगार बेसिक आणि स्टँडर्ड वेजेस 1,563 मिळतो। पण आपल्या देशामध्ये फॉरेन फ्लॅगमध्ये काम करणाऱ्यालासुद्धा 614 मिळतो आणि इंडियन फ्लॅगमध्ये जो 614 मिळायला पाहिजे तिथे $105 ते $110 आसपास बेसिक पगार। याच्यापूर्वी मी नितीन गडकरी साहेबांकडे मंत्रालयामध्ये मेमोरँडम दिलेले आहेत, आमच्या ओळखीच्या माध्यमातून प्रश्न मांडलेत, पण त्यांनी अजूनपर्यंत कुठलीही पूर्तता केलेली नाही। आणि हे जे मी कमी मिळण्याचं कारण जसं तर तुम्ही म्हणालात, काही प्रायव्हेट शिप ओनर मिळून एक एलो युनियनला हाताशी धरतात, त्याच्यामध्ये एक CBA आहे, पण ती CBA कॉम्पिटेंट ऑथॉरिटीने मान्य करायला पाहिजे। NMB हे बायपार्टाइट ॲग्रीमेंट होते, याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप गव्हर्नमेंटचा नाही करत नाही, जे करायला पाहिजे आणि मनमानी करतात, कारण त्याचा एकच फायदा घेतात। आमचे जे जहाजावरती कामगार जे काम करत आहेत ते कधी एकत्र येत नाहीत, सर्व दुसऱ्या स्टेटचे येतात, त्याचाच फायदा घेऊन हे लोक आपली मनमानी करतात आणि ज्या कामगाराला जेवढा कमी पैसा देईल तेवढा पैसे कमी देऊन त्याचा मिसयूज करत आहेत। वाद निर्माण कारण त्यांना समजतच नाही। तो माणूस ज्यावेळेला घरात सोडून जातो जहाजावरती, तर जहाजावरती त्याच्याकडे दुसरा पर्यायच नसतो। जहाजावरती जे 10-12-15-20 लोक असतात त्यांच्याबरोबरच करायचं। आता आपण इथे प्रेस क्लबमध्ये इथे काय झालं तर हजारो लोक त्यांना मदत करण्यासाठी येऊ शकतात, पण आमच्या जहाजावरती कामगारांना बाहेर पाणी आणि वरती आकाश ते म्हणतात ना मुक्याचा मार देऊन त्यांच्याकडून कामं केली जातात आणि त्यांच्या हक्काचा पगारसुद्धा त्याला दिला जात नाही। जर त्या कामगाराने मागितला तर त्याला मारला जातो, त्याला तिथून नोकरी दिली जात नाही। अशा शेकडो केसेस आम्ही शिपिंग मास्टरकडे कंप्लेंट केल्यासुद्धा तरी त्याचा काही निर्वाह नाही। हे गडकरींकडून कुठलं उत्तरसुद्धा नाही आलं आहे। आम्ही ज्यावेळेला 2016 आंदोलन केलं होता त्यावेळेला मेमोरँडम आम्ही पंतप्रधानापासून प्रत्येक सेंट्रल मिनिस्टर प्रत्येक खासदारांना आमची एक 10-12 टीम दिल्लीमध्ये 12 दिवस होती अधिवेशनला, प्रत्येकाला रिक्वेस्ट केली होती की आमचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडा। काही लेफ्टच्या या MPनी पार्लमेंटमध्ये मांडलासुद्धा गडकरींच्या त्या मिनिस्टरनी आश्वासन दिलं आहे की आम्ही याची चौकशी करून सहनिशा करू, पण अजूनपर्यंत काही झालेलं नाही। आत्ता म्हणून आम्ही इथेच जे डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग हे मिनिस्टरच्या अखत्यारीत येते आणि त्यांच्याकडं पूर्ण पॉवर आहेत, त्याच्यासाठी एक आम्ही मेमोरँडम बनवलं आहे। हे कसे एक्सप्लॉयटेशन होतात सिमेन हे काय कामगार आहेत आणि त्याचे सोल्युशनसुद्धा आम्ही दिलेले आहेत आणि शेवटी त्यांना रिक्वेस्टसुद्धा केली आहे। हे जोपर्यंत मागण्या आमच्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही ते उपोषण कंटिन्यू करू आणि त्यांना पॉवर्स आहेत 456 सेक्शन MS ॲक्टप्रमाणे त्याच्यामध्ये ऑर्डर काढून त्यांनी निवार करेल। साधा तुम्हाला एक मी सांगतो याच्यात, कारण आज जे गव्हर्नमेंटचे जे MS ॲक्ट आहे त्याच्यामध्ये सेक्शन 218 नॅशनल वेल्फेअर बोर्ड बनवण्याचा अधिकार दिलेला आणि त्याच्याप्रमाणे गव्हर्नमेंटने वेल्फेअर बोर्ड बनवले, त्याचे चेअरमॅन आहेत मिनिस्टर साहेब। पण हे असे असताना हे प्रायव्हेट ट्रस्ट झालेले आहेत, त्या ट्रस्टमध्ये आज 92 12 करोड रुपयाचा एक फ्रॉड झाला होता, त्याच्याबद्दल कोणी वाच्यता करत नाही, ते दाबला गेलेला आहे। त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर युनियनचा जनरल सेक्रेटरी आणि डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग दोघांना अरेस्ट झाली होती, CBIची केस फाईल झाली होती। त्याच्यानंतर त्याच तीच युनियन 2000
1995 एक ट्रस्ट ओपन करते. आज त्या ट्रस्टमध्ये हजारो कोटी आहेत आणि गव्हर्नमेंटच्या कोटीमध्ये ट्रस्टमध्ये फक्त 20 ते 25 करोड आहे. ही शेमलेस गोष्ट आहे. ही मी डायरेक्टर जनरलच्या निदर्शनात खूप वेळा आणून दिले. त्यांनी इकडे लक्ष द्यावा म्हणूनच आमचा हे प्रयत्न आहे. लक्ष दिलं तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी ठोस हे निघू शकतं. सक्षम मिनिस्टर आहेत, डॅशिंग आहेत, पण त्यांनी ह्या याच्या विषयामध्ये लक्ष दिलं तर नक्कीच होईल. नक्की नाविकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे. शोअरमध्ये त्यांनी रस्ते बांधले ते केले असतील, त्याच्याबद्दल मला काय माहिती नाही तर बोलायचंसुद्धा नाही, पण नाविकांच्या प्रश्नाकडे नक्कीच दुर्लक्ष केलेलं आहे हे मी नक्कीच सांगतो.